सदैव साथीसाठी सदैव हाकेसाठी हे ब्रीद वाक्य जोपासत सर्व स्तरातील पक्क्या बातम्यांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या महाराष्ट्र न्यूजने आपला प्रथम वर्धापन दिन नुकताच साजरा केला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रतिनिधींनी उपस्थिती लावत कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. 60 प्रतिनिधींची संख्या 600 प्रतिनिधी एवढी हो अशा सदिच्छा देत महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टलचे अनावरण करत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी महाराष्ट्र न्यूजला प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या पहिल्या वर्धापनानिमित्त उपस्थित तुमच्या चॅनलचे संपादक बर्गे सर, माझे मित्र चंद्रकांत पवार, सहसंपादक आणि स्टेजवरती उपस्थित सर्व पत्रकार मंडळी आणि तुम्ही सर्व याचे सदस्य, सभासद, पडद्या समोरचे आणि पडद्या मागचे सर्व कलाकार म्हणावं लागेल, खरंच तुमचं अभिनंदन करायला हरकत नाही. कारण एक वर्षामध्ये एवढ्या स्क्रीननं प्रगती करतात असं मगाशी तुमच्याच संपादकांनी सांगितलं. या क्षेत्रामध्ये सध्या प्रचंड अशी स्पर्धा निर्माण झालेली आहे. आपण बघत असाल आजूबाजूला ज्याप्रमाणे पूर्वी हे क्षेत्र मर्यादित होतं, काही प्रिंट मीडिया असेल किंवा काही इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांच्याकडे या क्षेत्राची मक्तेदारी होती. पेपर म्हटलं की ठराविक 4-5 नावं यायची, न्यूज चॅनल म्हटलं की ठराविक चॅनलचीच नावं आपल्याला आठवायची. सध्या हे युग प्रचंड स्पर्धेचं झालेलं आहे, यामध्ये कोणतंही लिमिटेशन नाही. आणि याचा एक फायदा असा झालेला आहे की जे खरं आहे ते बाहेर यायला. प्रत्येक वेळी न्यूज चॅनलचं भाषण असलं किंवा न्यूज चॅनलचा कार्यक्रम असला की एकच शब्द येतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ. पण खरंच आजच्या युगात आपण बघितलं, आता जे काही चाललेलं आहे समाजामध्ये ते बघितलं, आपल्याला 4 स्तंभ सर्वांना माहिती आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही. संसद असेल जी कायदे करते ते राबवण्यासाठी काम करणारी प्रशासकीय यंत्रणा ज्याच्यामध्ये आमचा समावेश होतो, जे राबवलं जात आहे ते योग्य आहे का नाही हे बघण्याचं काम ज्या न्याय यंत्रणेला दिलेलं आहे ती न्याय यंत्रणा. आणि या सगळ्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी निर्माण झालेले तुम्ही म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार. आज जे घडत आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं. मी जे काही करतो आहे ते फक्त मला, माझ्या सुपिरियरना, माझ्या सबॉर्डिनेटना माहिती असत, पण समाज फक्त त्याच्या समोर काय येत आहे, त्याच्या समोर बाजू काय मांडली जाते हे बघत असत. या माध्यमामध्ये सुद्धा आपण सर्वांनी बघितलं की काही चांगली आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी यायला लागलेल्या. समोरच्याला कसं समाजासमोर मांडायचं, त्याला कसं प्रक्षेपित करायचं हे ठरवून प्रक्षेपण करणारे सुद्धा काही पत्रकार म्हणा किंवा न्यूज चॅनल आहे. पण जर या न्यूज चॅनल्सनी किंवा पत्रकारांनी खरं मांडायचं म्हटलं तर निश्चित समाजापर्यंत एक चांगली बाजू जाणार आहे. मग ते कुठल्याही संस्थेविषयी असू दे, प्रशासनाविषयी असू दे, न्यायालयाविषयी असू दे, राजकारणाविषयी असू दे. आपण बघता आता लोकशाही ही बॅलन्स ठेवण्याचं काम, ही जबाबदारी तुमच्या सर्वांवरती आलेली आहे. कुठल्याही पद्धतीनं ती एका बाजूला झुकू नये, त्याच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जाऊ नयेत म्हणून अंकुश ठेवण्याचं काम आपला. आपण ते समर्थपणानं निश्चित करत आहात. आमच्यासारखे काही प्रशासकीय अधिकारी असतील ते सुद्धा याचं छोटंसं उदाहरण, आता समय पूजनाला जाताना मी शूज घालावा का न घालावा याचा विचार केला, कारण तुमच्या समोरचा कार्यक्रम आहे. एवढीशी एवढी छोटीशी चूक सुद्धा तुम्ही सोडणार नाही याची जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे. आणि हे काम तुम्ही निश्चितपणानं प्रामाणिकपणे करत राहिला तर तुमच्या या न्यूज चॅनलला निश्चित मोठं भविष्य आहे. 660 झालेले आहेत. पुढच्या वर्षी मला इथं येताना माझी अपेक्षा या 660,000 व्हावे आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुमचं न्यूज चॅनल नावारूपास यावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी डिजिटलायझेशनच्या जगातील महाराष्ट्र न्यूजच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक करत महाराष्ट्र न्यूज मोबाईल ऍपचे अनावरण केले. अशा पत्रकाराला ज्येष्ठ पत्रकार म्हटलं जात असं त्या त्यांच्या चॅनेलवर मी काम करून ऐकलं
त्याच्यामुळे ज्येष्ठ हा प्रत्यक्षरित्या शालीतला जोडा असल्यासारखा आहे, त्याच्यामुळे मी ज्येष्ठ म्हणणार नाही आणि मी काही भाषण करणार नाही. मी फक्त माझं एक मनोरंजन सांगतो, एक संवाद म्हणून. काल जेव्हा मला या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं तेव्हा यावं असं मला याच्यामुळे वाटतं की काहीतरी नवीन आहे, टेक्नॉलॉजी आहे, आपल्याला काहीतरी शिकायला पाहिजे. तुम्हाला मी तुमच्या स्टुडिओत येऊन काय यंत्रणा असते, कसं करतात, काय नाही, हे कुतूहल आहे माझ्या मनामध्ये. टेक्नॉलॉजी कशी ऑपरेट करतात, कसं रेकॉर्डिंग करतात, एडिटिंगसाठी कुठलं ऍप्लिकेशन वापरतात, मोबाईलवर एडिटिंग होत आहे का. दुसरा गोष्ट माझं हे होतं की जिल्हा परिषदसाठी याचा काही उपयोग होईल का. मला माझ्या कार्यक्रमाच्या अशा काही छोट्या व्हॉट्सअपवर व्हायरल करता येईल, अशा काही क्लिप चार्ज करून घेता येतील का वगैरे, असा सुप्त हेतू होता. आणि त्या हिशोबाने मी आमंत्रण स्वीकारलं होतं आणि मी एवढंच आश्वासन दिलं होतं की येऊन नक्की जाईल, परंतु कार्यक्रमाच्या वेळेवर पोहोचेल की नाही पोहोचेल हे मला सांगता येणार नाही, कारण आचारसंहिता लागणार आहे त्याच्यामुळे जे काही पेंडिंग आता परवाच 200 शिक्षकांची भरती झालेली आहे आणि त्यांना आचारसंहितेपूर्वी त्यांच्या पसंतीप्रमाणे शाळा निवडून त्यांना आदेश देऊन जॉईन करून घेणं आवश्यक होतं आणि वेळ लागणार होता हे माहीत होतं. म्हणून मी त्यांना मुद्दाम सांगितलं होतं की कार्यक्रमाला येऊ शकेल का नाही शकेल मला माहिती नाही, परंतु मी तुमची टेक्नॉलॉजी आणि तुमचे प्रयत्न आणि तुमचा उत्साह वाढवण्यासाठी मी नक्कीच येईल. परंतु आता इथे हॉलमध्ये कार्यक्रम आहे मला माहीत होतं, तुमच्या स्टुडिओ आहे ना, स्टुडिओमध्ये मी पुन्हा नक्की वेळ मिळून येईल, तुम्हाला फोन करून येईल. धन्यवाद. पत्रकारितेच्या जगात नावाजलेले साताऱ्याचे व्यक्तिमत्व मधुसूदन पत्की यांच्या उपस्थितीने महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधींना पुढील कार्यासाठी मार्गदर्शन मिळाले. संदर्भामध्ये थोडस विश्लेषण करतो. एकदा एका जंगलामध्ये एक सिंह झोपलेला होता, आपल्या सगळ्यांना माहितीची गोष्ट, आणि एक उंदीर त्याच्यासमोर शेजारी खेळत होता. उंदराला असं लक्षात आलं की आपण याच्या एक कापडी जोरात मारावी सिंहाच्या. प्रॅक्टिकली कधी शक्य नसतं ते, पण मनात आपल्याला बऱ्याच वेळा काही गोष्टी येत असतात की असं करावं. उंदराच्या लक्षात येतं की सिंह झोपला आहे, हीच वेळ आहे, तो जातो आणि सिंहाला एक कानपाडीत मारतो. आता उंदराने किती जोरात कानपाडीत मारले तरी सिंहाला काही होण्यासारखं नसतं, पण एक इगो जो असतो की बाबा एका उंदराने मला मारलं, तो सिंह त्या उंदराच्या मागे लागतो. उंदीर पळत सुटतो, पळता 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 प्रचंड वेगाने दोघं पळत असतात आणि उंदराला असं लक्षात येतं की आपण आता सापडणार. तो आता वळणावर थांबतो आणि पोटदिशी जवळचं वर्तमानपत्र काढतो, एका झाडाच्या खाली बसतो आणि ते पेपर आपल्या तोंडापुढे करतो. सिंह विचारतो कोणतरी बसलाय तर, अरे इथे एक उंदीर गेलेला बघितला का तू? उंदीर त्या पेपराच्या मागणं म्हणतो, तुमच्या कानपाडीत मारली तोच का? सिंह म्हणतो, अरे एवढ्या छापून पण आलं. आज इतक्या गतीने, म्हणजे हा गमतीचा भाग असला तरी इतक्या गतीने आज माध्यम आपल्या थेट खिशा हातात येत आहेत आणि हे हातात येत असताना आपल्याला खूप सजगपणे, देणाऱ्यांनी खूप सावधपणे, सगळ्यात महत्वाचं विश्वासार्हपणे आपल्याला हे सगळं द्यायचंय आणि घ्यायचंय. मला वाटतंय की महाराष्ट्र न्यूज चॅनल जे आहे हे नक्की हे सगळे इथिक्स, पत्रकारितेचे जे इथिक्स आहेत, आजपर्यंत मी 28-29 वर्ष पत्रकारिता करतो आणि जुने एस के कुलकर्णी किंवा त्यांच्या काळामध्ये आम्हाला जी पत्रकारिता शिकवली की दरवेळा चेक व्हायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट तपासली पाहिजे, त्याची स्पष्टता सिद्ध झाल्यानंतर ती बातमी यायला पाहिजे. सोशल मीडियामुळे हे कितपत होईल असा भाग असताना एक चांगला उपक्रम बर्गेसर या सगळ्या गतिमान जगामध्ये करतायत. जागांची किमती तुम्ही जर काही विचार केला तर प्रचंड वाढत चालल्यात, पण तरी सुद्धा माध्यमांची वेळ आणि जागा याची किंमत जर काही बघितली, म्हणजे साताऱ्यामध्ये अतिशय चांगला फ्लॅट घ्यायचा तर तुम्हाला 5,000, 7,000, 10,000 स्क्वेअर फुटांनी मिळेल, जास्तीत जास्त आपण किंमत घेऊ. वर्तमानपत्रामधल्या एका स्क्वेअर सेंटीमीटरची किंमत 3,000 रुपये स्क्वेअर सेंटीमीटर ते 10,000 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, म्हणजे एका फुटाचा दर काही लाखात झाला आणि ते काकोटीला मारून फिरता येतं. फ्लॅट घेतला तर 7-12 वर तुमचं नाव वाटतं आणि तुम्ही तिथे राहू शकता. इतकं महत्वाच्या जागेवर आपण काम करतोय याची जाणीव मला वाटतंय परगेसर आणि सगळी त्यांची मंडळी ठेवत आहेत. आपण जे चित्र बघितलं त्यातनं तर त्यांना खूप शुभेच्छा, कारण इतक्या महत्वाच्या ठिकाणी आपण काम करतोय. लोक शाणी झाली, पूर्वीचं विचारपत्र जे होतं तो वसा घेऊन हे चाललेलं आहे, टिळक
आगरकर फुले किंवा आंबेडकरांचे जो विचारपत्रांचा होता, आज हल्ली विचारपत्र कोणी म्हणत नाही, धाडसही कोण दाखवत नाही, त्या तुलनेमध्ये थेट विचारपत्र हे नाव द्यावं, एकमेव विचारपत्र खरोखर एकमेव राहिलेले असं मला वाटतं. कारण विचार केल्याने भांडवली कोण अशा परिस्थितीमध्ये जे धाडस त्यांनी केलेलं आहे, खरोखर ते धाडसाकरता त्यांना सॅल्यूट आहे पहिल्यांदा. आणि त्याकरता आपण नक्कीच जे जमलेलो आहोत याच्यातनं जे माध्यमातून पोहोचू आपण त्यांच्यापर्यंत खरोखर विचार चांगल्या हाताने आपण पोहोचू शकतो असा विश्वास मला वाटतो. पुन्हा एकदा मनापासून खूप शुभेच्छा की सगळी मंडळी तरुण आहेत, काम करणारी आहेत, आणि टेक्नॉलॉजी ज्याला येत नाही तो आता सध्या प्रशिक्षित अडाणी आहे असं माझं मत आहे. कारण साक्षरता हा विषय वेगळा राहिला, साक्षरता टेक्नॉलॉजीतनं यायला पाहिजे असा मुद्दा राहिलेला आहे. आणि ही सगळी साक्षर चांगली शिकलेली टेक्नॉलॉजी माहीत असणारी मंडळी आहेत, या सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या मनापासून मी शुभेच्छा देतो. सातारा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे, असं एक विचारपत्राची क्रांती तिथे रुजते आहे, त्याच्याकरता आज आपण सगळ्यांनी खरोखर टाळ्या वाजून यांचं दैनिक पुढारी आवृत्ती प्रमुख हरीश पाटणे व सहकारी सातारा जिल्ह्यातील विविध माध्यमातील अनेक पत्रकार व इतर मान्यवर यांच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा स्वीकारत महाराष्ट्र न्यूजचे संपादक सचिन बर्गे, निवासी संपादक चंद्रकांत पवार, जाहिरात विभाग प्रमुख नितीन बागल, एडिटिंग विभाग प्रमुख शिवाजी पवार यांनी उत्कृष्ट प्रतिनिधी सन्मान 2018-19, उत्कृष्ट लेखन सन्मान 2018-19 व बेस्ट एडिटिंग टीम 2018-19 अशा पारितोषिकांनी आपल्या प्रतिनिधींचा सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र न्यूजचा आजपर्यंतचा प्रवास एका चित्रफितीतून दाखवण्यात आला.